नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्तंभालेख काढण्यासाठी ज्या महत्वाच्या कागदाचा उपयोग केला जातो तो कागद म्हणजे आलेख कागद. आणि हा आलेख कागद समोर पहा कसा असतो, तर या आलेख कागदावर 1-1 सेंटीमीटरच्या मापाचे हे चौरस इथे आपल्याला आखलेले दिसत आहेत. ज्या ठळक रेषा आहेत या ठळक रेषा आणि ह्या ज्या फिकट रेषा आहेत या फिकट रेषा म्हणजे अशी 1 सेंटीमीटरचे 10 भाग केलेले आहे 1-1 मिलीमीटरचे. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा एक चौरस असतो. अशी चौरस चौरस मिळून हा आलेख कागद तयार झालेला आहे. आपल्याला कोणतीही सांख्यिक माहिती जर दाखवायची असली आणि कोणत्याही भागाची माहिती दाखवायची असली तर आपल्याला हा आलेख कागद खूप महत्वाचा असतो. तर आपण बघूया या आलेख कागदावर जी पाया म्हणून जी रेषा वापरली जाते आडवी रेषा, तिला आपण X अक्ष म्हणूया. X अक्ष नंतर याच पायाला म्हणजे या X अक्षाला जी काटकोन करणारी रेषा एक रेषा काढली जाते तिला आपण Y अक्ष म्हणूया. आणि या Y अक्षावर कोणतीही माहिती सांख्यिकीय स्वरूपात दाखवली जाते. आणि या X अक्षावर उदाहरणार्थ भाजीपाला किंवा पाऊस पडणे किंवा एखाद्या गावातले गुरेढोरे हे किती प्रमाणात आहेत, किती संख्या आहेत ही Y अक्षावर दाखवली जाते. आणि कोणकोणत्या प्रकारची जनावरं आहेत हे या ठिकाणी आपल्याला दाखवले जाते. परंतु ज्या ठिकाणी X अक्ष आणि Y अक्ष छेदतो त्या ठिकाणी 0 हा आरंभ बिंदू हा दर्शवला जातो. आणि या आलेख कागदावर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती चांगल्या प्रकारे मांडता येते. आणि स्तंभालेख स्तंभ जे आहेत ते Y अक्षाला समांतर असे काढले जातात. उदाहरणार्थ एखादी मी स्तंभ काढून दाखवतो तर कोणताही स्तंभ हा अशा प्रकारे काढला जातो. तर प्रमाणात स्तंभ येण्यासाठी आलेख कागदाचा उपयोग केला जातो.